भेटत नाही त्याचं कारण सुद्धा हेच आहे. हे तुम्ही बायका आहे म्हणजे तुम्ही नाचवता का परमात्म्याला? देव म्हणतो तू असं करतोय तुला तसं दाखवतो. बहीण आहे म्हणून सांगते नाही, सगळीच पोरं वाईट आहेत असं नाही. ह्या व्यासपीठावर विश्वास देते एवढी ताकद आहे माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांमध्ये. अरे शेतकऱ्याच्या पोराची जर कोणी सांगितली ना प्रशंसा करा तर मी एका वाक्यात सांगेल, अरे माझा भाऊ इतका संस्कारशील आहे, रात्री बेरात्री 12 वाजता एखादी अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली ना तर त्याच्या बापाच्या संस्कार इतके प्रगळ आहेत, आमच्या धर्माची एवढी प्रचलता त्याच्या मनामध्ये भरलेली आहे आणि आमची संस्कृती एवढी सिद्धता दाखवते की त्या अर्धनग्न पोरीला सुद्धा माझा शेतकऱ्याचा पोरगा त्याच्या आईकडे सुखरूप पोचेल एवढी ताकद माझ्या महाराष्ट्रातल्या पोरात. ही ताकद माझ्या हिंदू धर्मात आहे. अप्सरा जरी असली ना तर आम्ही वाईट नजरेने बघत नाही तिच्याकडे की माझ्या शेतकऱ्याची हिंदू धर्मातली पोरं आहेत. सगळीच वाईट आहेत असं नाही रे, तर दोन चार नासकी कांदी प्रत्येक टोपलीत असतातच की कचकच कांदा कापताना बोट चिवली कुणाला माहिती मारवायला रे. हा कळलं त्यालाच कळलं, मरू दे तिकडे रे, डोकं लागली जाऊ नका तिकडे. ताकद आपण हे बघा धर्माचं पालन करणं आपल्या तरुण मंडळी शाहत खांद्यावर आहे, आपल्या हात खांद्यावर आहे. साधी गोष्ट आहे, माझी माय एक साधा प्रश्न विचारते, देवघर आहेत का तुमच्या घरात? रागेरच्या माय मावल्या देवघर आहेत? आमच्याकडे असतात. तुमच्याकडे? आमच्याकडे माणसाला मेल्यावरच आवतात. तुमच्याकडे? जस्ट आस्किंग मॅम आवल्या बोल सगळे. हा बरोबर. आता मला सांगा देवघर आहेत तुमच्या घरात, तुम्ही देवाची पूजा करत असाल, देवाला फुलं वाहता का ग माय? वाहता ना, अर्थात वाहता. आता मला सांगा जर देवाला फुलं वाहता तर साधी गोष्ट आहे बघा, देवाला फुलं वाहताना ताजी वाहता का शिळी वाहता? हा ताजी वाहता ना, एखादं शिळं आलं तर बोलत जा ग. वाटलं तर कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाटत तशी लगेच मी आवलायचं देते बाई, पण बोल बोलत जा. ताजी वाहता का शिळी वाहता? एखादं शिळ आलं तर काय करता ग माय? बाजूला काढता बघा ना. काही लोकांची नजर आहे देवाला फुलं सुद्धा ताजी वाहता आणि काकड्याला म्हातारे बशवता, म्हणजे काय परमार्थ आहे बघा ना महाराज. देवाला फुलं सुद्धा ताजी पण सत्याला टाळ वाजवायला पुरं ही तरुण मंडळी दादा गरज या संप्रदायाची. याला मी खरं सांगू, जेव्हा माझ्या महाराष्ट्रातल्या सत्यातला काकडा माझ्या तरुण मंडळी करतील ना तेव्हा माझा देश खऱ्या अर्थाने सुखरूप झाला असं मी समजेल. फक्त सत्ता